नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत आहे तर आपल्याला कवितेवरचे प्रश्न नेमके कसे सोडवायचे आणि कवितेवर कशा प्रकारचे प्रश्न येतात यावर आपल्याला चर्चा करायचे एकूण पाच मार्काचा प्र एकूण दहा मार्काचा असतो हा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये क्वेश्चन थ्री ए जो आहे तो दहा मार्काचा असतो थ्री ए फाईव्ह मार्क्स आणि थ्री, थ्री ना ना बी फाईव्ह मार्क्स एमध्ये तुम्हाला कवितेवरच्या प्रश्नांची उत्तरं लिहावी लागतात आणि बीमध्ये मध्ये आपल्याला अप्रिशिएशन ऑफ पोएम हा प्रश्न असतो त्यावरती पण आपल्याला चर्चा करायची आहे तर बघूयात मित्रांनो आपण या प्रश्नाकडे वळूयात क्वेश्चन नंबर थ्री ए जो आहे बोर्डाला येत असतो तो आपल्याकडे काय आहे की आ, एक मिनटं आपण प्रश्न वाचूयात नीट समजून घेऊयात अगोदर ओके हां यस एकच मिनिट ओके राईट तर या ठिकाणी हा प्रश्न काय आहे की रीड द फॉलोईंग एक्स्ट्रॅक्ट अँड डू द ॲक्टिव्हिटीज आपल्याला जो पॅसेज आहे जी कविता जी आहे एक्स्ट्रॅक्ट म्हणजे जे काही कविता आहे ती वाचायची आणि प्रश्नांची उत्तर लिहायची आपल्याला एकूण इथे पाच मार्क आपल्याला या ठिकाणी आहेत ओके राईट तर आता पुढे पुढचा पॉईंट पुढचा मुद्दा आपण बघू एक मिनटं जर हे जरा थिकनेस कमी करतो हां यस आहे बऱ्यापैकी आता बघा आपण अगोदर कविता वाचून घेऊयात नीट समजून घेऊयात आणि त्याच्यानंतर मग आपल्याला प्रश्नांची उत्तर देत आहे ईच डे ब्रिंग्स न्यू बिगनिंग प्रत्येक दिवसाची सुरुवात जी आहे ती नव्याने होत असते डिसिजन आय मस्ट मेक निर्णय मला घ्यायचा आहे आय एम ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक बघा इच डे ब्रिंग्स न्यू बिगनिंग म्हणजे प्रत्येक दिवस जो आहे ना एक नवीन सुरुवात घेऊन येतो डिसिजन आय मस्ट मेक निर्णय मलाच घ्यायचे आहेत कुठलाही निर्णय दिवसाचा निर्णय ज्या अगदी उठलो मी की मला दिवसभरात काय करायचा तो निर्णय मला घ्यायचा आहे आय एम द ओन्ली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक ज्या मार्गाने मला जायचं आहे कुठल्या मार्गाने मला जायचं आहे तो मार्ग निवडणाराचा अधिकार मलाच आहे आणि ओनली वन टू चूज मी एकटाच आहे की जो मार्ग निवडणार आहे ज्या मार्गाने मला जायचं आहे तो मार्ग निवडण्याचा पूर्णपणे अधिकार मलाच आहे आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ मी निवडू शकतो माझ्या जीवनाचा मार्ग दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस तो मार्ग जो आहे तो खूप मोठ्या सक्सेसकडं खूप मोठ्या यशाकडं नेणारा असेल और किंवा ट्रॅव्हल डाऊन द डार्क एंड रोड किंवा मी एका अंधाऱ्या मार्गावरती जाईल अशा मार्गावरती जाईल की जो मार्ग खूप अंधार देणारा असेल जो मार्ग मला खूप त्रास देणारा असेल अशा मार्गावरती सुद्धा मी जाऊ शकतो म्हणजे मला जो मार्ग म्हणजे मी एक मार्ग निगड निवडणार आहे माझ्या आयुष्याचा तर तो मार्ग दोन ठिकाणी जाणारा असेल आता हा जो मार्ग आहे माझा जो ज्या मार्गाला आपण काय म्हणू शकतो की लाईफचा जो का रोड आहे तो रोड दोन ठिकाणी जाऊ शकतो एक तर तो ग्रेट सक्सेस कडे जाऊ शकतो ग्रेट सक्सेस ओके किंवा तो जो मार्ग आहे तो डार्क एंड रोड असेल खूप अंधकारमय मार्गा अंध अंधाराकडे नेणारा हा मला मार्ग असेल तर हा मार्ग नेमका कुठला असेल दोघांपैकी तो, तो पुढचा पुढचा भाग झाला दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रिक्ट म्हणजे तो जो ग्रेट डिस्ट्रेसकडे नेणारा असेल डार्केंडच्या ऐवजी तो रा मार्ग असेल परंतु तो डिस्ट्रेसकडे खूप मोठ्या दुःखाकडे तो नेणारा मार्ग असणार आहे ओके एक तर तो सक्सेसकडे नेणारा मार्ग असेल किंवा तो डिस्ट्रेस ने डिस्ट्रेसकडे नेणारा मार्ग असेल तर अशी ही पोएम एकंदरीत आता यावरच्या प्रश्नांची उत्तरं खूप सोपी आहे पहिला प्रश्न बघा ए वन अकॉर्डिंग टू द पोएट डॉट 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 आर ब्रॉक्ड बाय इच डे मग पोयम काय म्हणतो की दिवसात प्रत्येक दिवस काय घेऊन येतो बघा इथं दिलं न्यू बिगनिंग प्रत्येक दिवस जो आहे तो न्यू बिगनिंग नवीन सुरुवात घेऊन येतो म्हणजे न्यू बिगनिंग करेक्ट आहे वी मस्ट डिसाइडेड टू टेक द रोड विच लीड्स टू मला जो नेणारा जो रोड असणार आहे विच लीड्स टू बघा इथं लीड्स टू दिलं आहे टू ग्रेट सक्सेस ओके ग्रेट सक्सेसकडे नेणारा जो आहे तो मला मार्ग असणार आहे मी जो मार्ग निवडेल तो मला सक्सेसकडे नेणारा असणार आहे पुढे बघा पुढचा काही प्रश्न आहे कम्प्लीट द वेब आता हा वेब कंप्लीट करायला बघा दिले द रोड ऑफ लाईट लाईफ लीड्स टू जो मार् मार्ग जो आहे तो मला कुठं नेणार असेल एक आणि दोन ऑप्शन आहे लीड्स टू ग्रेट सक्सेस किंवा डिस्ट्रेस तर ही दोन उत्तर असणार इथं दिले बघा लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस किंवा ग्रेट सक्सेस दोघांपैकी काहीतरी असेल बरंच हे झालेलं आहे करायला व्यवस्थित करू आपण चकाचक करू हा वा वा वा, वा। तर हा मार्ग दोघांपैकी कुठेतरी नेणारा असेल तर हा चार्ट सोडवणं खूप अवघड सोपं आहे मित्रांनो काय एवढं अवघड नाही आहे तर ग्रेट सक्सेस किंवा ग्रेट डिस्ट्रेसकडे असणार आहे पुढचा बघा नेम ऑफ द बघा इथं दोन मार्क तुम्हाला या चार्टला गेले दोन मार्क आपल्याला हे सुरुवातीच्या रिकाम जागा वगैरे त्याला गेले एकदम सिम्पल होते आता पुढचे जे दो एक मार्क आहे शेवटचे दोन आणि दोन तीन झाले तर एक शेवटचा जो मार्क आहे त्याकडे आता आपण ओळूयात शेवटचा एक प्रश्न आहे आपल्याकडे हा प्रश्न काय की नेम ऑफ द फिगर ऑफ स्पीच आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं का की बाबा फिगर ऑफ स्पीच म्हणजे कुठला अलंकार या ठिकाणी असणार आहे ते आपल्याला निवडायचं आहे फिगर ऑफ स्पीच नेमकं कुठला आहे डिसिजन आय मस्ट मेक आता या वाक्यामध्ये नेमका कुठला इन्व्हर्जन अलंकार येतो बरं काय येतो हा इन्व्हर्जन अलंकार तर याचं कारण आहे इन इन्व्हर्जन हे फिगर ऑफ स्पीच का बघा डिसिजन आय मस्ट मेक आय आय मस्ट मेक आता हे वाक्य कसं पाहिजे आय मस्ट मेक डिसिजन ओके असं पाहिजे ना डिसिजन आय मस्ट मेक डिसिजन असं पाहिजे पण याच्यामध्ये मग माग आणण्यासाठी एक वेगळेपणा आणण्यासाठी हा जो डिसिजन जो आहे तो पहिला लिहिलेला आहे म्हणजे जो तुमचा सब्जेक्ट वगैरे जो आहे ना तो नंतर लिहिलेला आहे म्हणजे वाक्याची जी काही रचना आहे तिच्यासोबत छेडछाड करून तिच्यामध्ये उलथापालत केले याचा अर्थच उलथापालत होतो तिच्यात काय झालेलं आहे एक उलथापालत झालेले आहे म्हणजे डिसिजन हा मस्ट मेक जो आहे ना आणि सॉरी डिसिजन हा अगोदर आला आहे आय आणि आय मस्ट मेक नंतर आलाय अशा प्रकारचे जर उलथापालत होत असेल तर या ठिकाणी काय होतं माहिती आहे का हो, इन्व्हर्जन अलंकार होतो उदाहरणार्थ बघा ना इन्व्हर्जनचं मी आणखी एक उदाहरण मुद्दाम घेतलेलं आहे ट्रूली वंडरफुल द माइंड ऑफ चाइल्ड इज बघा ना ट्रूली वंडरफुल द माइंड ऑफ चाइल्ड इज हे सुद्धा एक काव्यात्मक ओळ आहे हे कसं पाहिजे द माइंड ऑफ चाइल्ड इज ट्रूली वंडरफुल असं पाहिजे ना द माइंड ऑफ चाइल्ड जर आपण जर सरळ लिहायला गेलो तर द माइंड ऑफ चाइल्ड इज ट्रूली वंडरफुल वंडरफुल असं पाहिजे पण ह्याच्यात काव्यात्मकता आणण्यासाठी किंवा खूप वेगळेपणानं मांडणी करण्यासाठी द द ट्रूली वंडरफुल द माइंड ऑफ चाइल्ड इज हे नंतर घेतलेलं आहे म्हणजे इथं पण थोडीशी उलता पालत केलेली आहे तर अशा प्रकारची जर रचना असेल तर तिथं इन्व्हर्जन हा अलंकार होतो हा फिगर ऑफ स्विच येतो पुढचा बघा ट्रॅव्हल डाऊन द डार्क एन्ड रोड ओके ऑलिटरेशन हा काय येतं बघा ट्रॅव्हल डाऊन द डार्क एन रोड ऑलिटरेशन म्हणजे काय ज्यावेळेस तो तुमचा जो काही शब्द आहे त्याच्यातील काही लेटर्स आहेत त्या लेटर्सचं ज्यावेळेस रिपिटेशन होतं लेटर्सचं रिपिटेशन उदाहरणार्थ बघा ना इथं ट्रॅव्हल डाऊन द टी टी आला आहे आणि हा डी इथं आलाय डी डी म्हणजे इथं जे काही लेटर्स आहेत त्यांचं रिपिटेशन जर होत असेल प्रत्येक वेळेस तर अशा प्र तर त्या ठिकाणी ऑलिटरेशन हा जो आहे ना तो अलंकार होत असतो आता उदाहरणार्थ उदाहरणार्थ बघू आपण आणखी एक एक्झाम्पल आहे एक्झाम्पल आहे याचं द जेंटल गेंट जेंट द जेंटल जेंट जेम्प विथ जॉय बघा द जेंटल जेंट आलं आणि जम्प जॉय आलं म्हणजे इथेसुद्धा काय झालेलं आहे या ठिकाणी जे लेटर्स आहेत त्या लेटर्सचं अक्षरांचं रिपिटेशन झालं आहे त्यावेळेस इथं ऑलिटरेशन हा अलंकार होतो तर अशा प्रकारे मित्रांनो आपण ही पोयम जी आहे ती समजून घेतली आणि त्या पोयमवर आधारित काही प्रश्न समजून घेतलेले आहेत तर ही व्हिडिओ मला माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल म्हणून तुम्ही सर्वजण बघताय तर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला मित्रांनो लाईक करा नवीन असाल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा आणि तुम्हाला या पोएमच्या नोट्स आणि इतर जर काही नोट्स हव्या असतील इंग्लिशच्या त्या सगळ्या नोट्स पाहिजे असतील तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी एक लिंक दिले त्या लिंकवर क्लिक करा आणि इंग्लिशच्या ज्या काही व्याकरणाच्या आहेत ग्रामरच्या आहेत किंवा इतर बऱ्याचशा नोट्स आहेत त्या तुम्ही नोट्स डाउनलोड करून घ्या ओके मित्रांनो बाय सर्वांना आणि त्याचबरोबर आपल्या टेलिग्रामच्या ग्रुपची लिंकसुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये जा आणि टेलिग्रामच्या ज्या ग्रुपची लिंक आहे ती त्यावर क्लिक करून जॉईन करून घ्या आपला टेलिग्राम ओके बाय सर्वांना धन्यवाद